स्वागत आहे तुमचं आमच्या कुक विथ यू या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत झटपट तयार होणारी एग राईस ही रेसिपी. ही रेसिपी बॅचलर्ससाठी तर अत्युत्तम आहे, तर ही रेसिपी आपण करायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण एक अख्खा लसूण बारीक कापून घेऊया, 4 ते 5 मिरच्या बारीक कापूया, कांदा बारीक कापून घेऊया, कांद्याची पात आणि कोथिंबीर. कांद्याची पात तुमच्याकडे नसेल तरी चालेल. थोडासा गरम मसाला आणि 3 ते 4 बारीक कापलेले टोमॅटो, मीठ आणि शिजवलेला भात. ही रेसिपी तुम्ही रात्रीच्या भातापासून सुद्धा बनवू शकता, पण मी इथे राईस उकडून घेतलेला आहे. 4 ते 5 अंडे, थोडं तेल आणि थोडंसं बटर तेलमध्ये घालण्यासाठी. चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण कढई गरम करून घेऊया. त्यामध्ये थोडंसं सगळं कढईला लावून तेल घेऊया. तेलमध्ये आपण थोडंसं तेल गरम झाल्यानंतर बटर टाकूया. जेव्हा आपलं बटर थोडंसं गरम झालेलं असेल त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये लसूण टाकूया कापलेला बारीक. लालसर होणार नाही, या लालसर राईसला चांगली चव येते. आता आपण याच्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत, हे बघा अशा प्रकारे लाल आपल्याला लसूण करायचा आहे. त्यानंतर आपण कांदे टाकलेले आहेत, व्यवस्थित त्याला भाजू देतोय आपण. कोथिंबीर जेवढी आपण तेलामध्ये टाकूया तेवढे त्या कुठल्याही पदार्थाची चव खूप छान येते, त्यामुळे थोडीशी तेलामध्ये आपण भाजून घेऊया. थोडी आपण कांद्याची पात टाकलेली आहे. आता हे आपलं पूर्ण भाजून झालेलं आहे, कांदा चांगला परतून निघालेला आहे. थोडीशी हळद, गरम मसाला, ते टाकल्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटोही थोडासा अर्धवट शिजेपर्यंत आपल्याला चालवायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपले अंडे फोडायचे आहेत त्यामध्ये. सगळे अंडे फोडून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आपल्याला. अंडे भाजीमध्येच मिक्स करणं खूप गरजेचं आहे, कारण मग त्याच्या प्रत्येक बाईटला तुम्हाला स्वाद येईल. अशा प्रकारे थोडंही आपल्याला कढईला अंडा लागू द्यायचा नाही आहे. गरम मसाला टाकूया, एक थोडं मीठ टाकूया आणि उरलेली कोथिंबीर आणि कांद्याची पात टाकूया. आता आपण आपला भात मिक्स करूया पूर्णपणे. याला पूर्णपणे मिक्स करून घेऊया आपण. तुम्हाला टाकायचं असेल तर थोडंसं लाल मिरच्याची पावडरही तुम्ही टाकू शकता. हा आपला एग राईस रेडी आहे. खायला उत्तम लागतो, तुमच्या प्रिफरन्सनुसार तुम्ही सॉस वगैरे कशासोबतही याला खाऊ शकता. तर आमची ही रेसिपी कशी वाटली हे सांगा आणि आम्हाला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा.